नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हाडाची जी अटलांटा फेज 3 ही जी साईट आहे तर त्याची साईट व्हिजिट दाखवणार आहे आणि प्रोजेक्टबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रोजेक्टचं नाव आहे अटलांटा फेज 3. संकेत क्रमांक 573 वाकड पिंपरी चिंचवडची साईट आहे ही. इन्कम ग्रुप आहे LIG, म्हणजेच 50,000 to 75,000 पर मंथ तुमची सॅलरी असली पाहिजे. टोटल घरं 17 आहेत. कार्पेट एरिया 39.49 स्क्वेअर मीटर आणि 43.07 स्क्वेअर मीटर अशा दोन टाईपचे इथे घरं आहेत अवेलेबल. प्राईज आहे 19,06,800 आणि 19,85,400 आणि रेराच्या साईटनुसार यांची पजेशन डेट जी आहे ती 31 डिसेंबर 2023 आहे. तर इथे बघा, आता आम्ही आलेलो आहोत साईटवरती आणि इथून एंट्रन्स आहे सध्याला. आता हा टेम्पररी एंट्रन्स असावा कारण की इथे काही गेट वगैरे मेन गेट बनवलेलं नाही आहे. शॉप आहे आणि तिथूनच एंट्री दिलेली आहे आतमध्ये यायला. आणि इथे सगळं पार्किंग आहे. तर हा संपूर्ण जो एरिया आहे हा पार्किंगचा एरिया आहे आणि इथे जे आहेत बिल्डर्सचे जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत तर त्या सगळ्या 2 BHK आहेत. 1 BHK त्यांनी प्रायव्हेट सेलसाठी ठेवलेलं नाही आहे. जो 1 BHK आहे तो म्हाडाचे जे घरं आहेत तर तेवढीच आहेत, म्हणजे 17 घरं आहेत म्हाडाची. तर 17च 1 BHK आहेत आणि पर फ्लोअरला 2 फ्लॅट असे आहेत म्हाडाची घरं आणि फर्स्ट फ्लोअरला फक्त 1 घर आहे आणि तिथून वरच्या फ्लोअर्सला 2 असे 1 BHK आहेत आणि प्रत्येक फ्लॅट जो आहे तो कॉर्नर साईडला आहे. तर चला आपण बघूया आता. मतलब इसमें अलग बिल्डिंग नहीं है, जो इनकी प्राइवेट वाली बिल्डिंग है वही है. अभी यहाँ पर कोई कुछ नहीं बताता है, म्हाडा का ये है वो है, कुछ नहीं. हमें ही ढूंढना पड़ता है, हमें ही रहना पड़ता है. ये शायद 2 BHK ही है. हाँ, ये कॉर्नर वाले 1 BHK. ये वाला फ्लैट जो ये म्हाडा का है, ये ऐसे है 1 BHK पूरा. इनका हॉल है एंट्रेंस करते ही. हॉल भी बड़ा लग रहा है ना, बहुत बड़ा है हॉल. स्क्वायर फीट कितना होगा? 1, 2, 3, 4, 5, 11, 12 स्क्वायर फीट है शायद. ये ऐसे ऐसे मिल ले 1, 2, 3, 4 ऐसे. देखिए बहुत बड़ा है और हॉल क्वार्टर्स यहाँ पर बालकनी भी है. ये बालकनी है, बालकनी भी 3 फीट की तो लगती ही है. ये 3 फीट की रहेगी बालकनी. और ये विंडो है हॉल की, ऐसे हॉल से एंट्री लिया तो इस तरफ को है किचन. किचन के भी 2 प्लेटफॉर्म दिए हुए हैं, एल शेप नहीं है, पैरेलल में 2 प्लेटफॉर्म है. यहाँ पर विंडो है, यहाँ पर फ्रिज के लिए थोड़ी सी जगह लग रही है. बाकी किचन में स्पेस काफ़ी है और टाइल्स वगैरह भी फुल किया है उन्होंने, अच्छा लग रहा है ऊपर तक है. ये किचन के जस्ट दूसरी तरफ को है वॉश बेसिन और टॉयलेट बाथरूम. टॉयलेट बाथरूम सेपरेट है. हाँ, ये टॉयलेट है. यहाँ पे बाथरूम बहुत बड़ा है, बहुत अच्छा है. हाँ, वॉशिंग मशीन का यहीं पर दिया है शायद उन्होंने, क्योंकि स्पेस बहुत है ना, इसमें बैठ जाएगा आराम से, कोने में बैठ जाएगी वॉशिंग मशीन. और यहाँ से किचन के बैक साइड को ये है बेडरूम. बेडरूम को वुडन फ्लोरिंग जैसा लगाया उन्होंने टाइल्स. और बेडरूम को ये विंडो है. बेडरूम का मुझे लगता है 1, 2, 3, 4, 5 10 by 10 का बेडरूम है ये. मुझे बहुत अच्छा लगा ये फ्लैट. इनका प्राइवेट का मुझे लगता है 1 BHK नहीं है, सारे म्हाडा के ही है. कोने कोने में एक एक फ्लैट है म्हाडा का. ऐसे 19 लाख में ये फ्लैट है. हम करें अप्लाई, हम वही तो. बालकनी 3 फीट का तो है ऐसे, है ना, बड़ा है. बालकनी कहीं पर भी नहीं है, वो एक बेनिफिट है. यहाँ पर, यहाँ पर देखिए एक लाइट का कनेक्शन यहाँ दिया है, यहाँ दिया है. यहाँ पे सोफ़ा वगैरह आराम से बैठ जाएगा अच्छे से. ये देखिए ये एंट्रेंस है, इसे पैसेज आगे का तो ये वाला कोने वाला है और वहाँ से आगे जो दिख रहा है आपको तो उस तरफ को सारे 2 BHK है.
ऐसा है। यहाँ पर तो देखिए ये टीवी का दिया है कनेक्शन साइड। हाँ मुझे तो लग रहा है हम भर दे इसको फॉर्म। तीन लाइट का बल्ब, तीन बल्ब लगा दिया है। हाँ बोर्ड तो पांच से चली है कि किधर का चार्ज कर सकता, चार नंबर का कोई दिक्कत नहीं। और यहाँ से ही लिफ्ट भी है नज़दीक, तो लिफ्ट का भी मतलब नज़दीक में तो कोई दिक्कत नहीं है। बाहर से देखिए ऐसे है व्यू, और डोर्स वगैरह भी बहुत अच्छे लग रहे, हैवी लग रहे मतलब। यहाँ पर गणपति बप्पा है एंट्रेंस में ही, 105 नंबर का फ्लैट है जो अभी मैं शूट कर रही हूँ। यहाँ पर देखो ना लिफ्ट भी है, यहीं पर रहेगी ना। यहाँ पर लिफ्ट है, यहाँ पर सीढ़ी है। तर इथे बघा हे जे आहे फ्लॅटचं लेआउट आहे, 1 BHKचं लेआउट आहे। इथे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये दिसेल की कशा प्रकारचा फ्लॅट आहे तो। आणि आता फ्लोअरचं जे लेआउट आहे ते अशा प्रकारे आहे, ई आणि एफ विंग आहेत। तर ई विंगमध्ये 5 आणि 6 नंबरचे जे फ्लॅट आहेत, तर हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 1 BHKचे। आणि संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती अशा प्रकारची आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।